नमस्कार, आता आपण मांदेली मच्छीचे सार बनवणार आहोत. आधी मांदेली चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. किसलेले खोबरे, 6 लसूण पाकळ्या, अर्धा कांदा, 1 चमचा बडीशेप, 1/2 चमचा हळद, 4 तिरफळं, 2 चमचे धने, 8 लाल मिरच्या. मिरची, धने आणि बडीशेप आणि तिरफळं पाण्यात भिजत घालायचे. 7-8 कुकमं चांगली धुवून घ्यायची. 15 मिनिटांनी मिरची भिजली की मिरची, धने, लसूण, बडीशेप आणि हळद हे पहिलं आधी एकदम बारीक वाटून घ्यायचं. नंतर त्यात खोबरे आणि कांदा टाकायचा आणि परत एकदम मऊ, एकदम बारीक वाटून घ्यायचं. एकदम छान गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं. टोपात फोडणीसाठी 1 चमचा तेल टाकायचं. तेल तापलं की त्यात कांदा टाकायचा, कढीपत्ता पण टाकायचा. कांदा भाजला की त्यात मांदेली टाकायची. चमच्यानं न फिरवता टोप असा हलवायचा. ती तेलात मच्छी टाकली की त्यामुळे मच्छीला वास येत नाही. नंतर त्यात वाटलेले मिश्रण टाकायचे. 4 पेले पाणी टाकायचं. नंतर त्यात कोकम टाकायचे. नंतर चवीपुरते मीठ टाकायचे आणि शिजवत ठेवायचं. वर झाकण ठेवायचे नाही आणि हळूवार हाताने फिरवायचं. आता याला कड आला आहे. लाल भडक सार तयार आहे. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद.